तर आज पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8व्या स्थानी असलेल्या हिंगोलीच्या औंढ नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर उजळून गेलाय. दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची रांग होती. मध्यरात्रीनंतर देवस्थानांच्या विश्वस्तांच्या हस्ते महापूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर देशभरातून आलेल्या भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. आपण औंढ नागनाथ मंदिरातली ही दृश्य पाहतोय. मध्यरात्रीपासूनच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी आपण पाहू शकतोय. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली. त्याचबरोबर पहाटे मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला, महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. व्रतवैकल्यांचा साज मिरवणारा असा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि या हे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते हिंगोलीतल्या औंढ नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. दर्शनाच्या रांगा ज्या आहेत त्या आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर महादेवाची पूजा अर्चा करण्यात आली आहे, दुग्धाभिषेक करण्यात आलाय. पहाटेपासूनच मंदिर हे खुलं करण्यात आलंय. खरं तर गेल्या अनेक वर्षानंतर हा योग जुळून येतोय की श्रावण महिना हा पहिल्या सोमवारी सुरुवात होते या श्रावण महिन्याची आणि हे एक औचित्य आहे आणि या संपूर्ण औचित्याच्या निमित्तानं महादेवाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी औंढ नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी आपण पाहू शकतो. तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. पहिला सोमवार अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो आणि त्याच निमित्तानं महादेवाची पूजा अर्चा केली जाते. तर आपण याच पार्श्वभूमीवरती आपले प्रतिनिधी सिद्धार्थ आपल्याबरोबर आहेत, तर त्यांच्याकडे जाऊया. घृष्णेश्वर मंदिर परिसरातून ते आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते, महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतायत, कसं वातावरण आहे? निश्चितपणे काल आमोशा होती आणि आज श्रावणाची सुरुवात झालेली आणि श्रावणाची सुरुवातच सोमवारी झालेली हे अत्यंत डबल महत्त्वाचा योग आहे आणि श्रावणाचा शेवटसुद्धा सोमवारी होणार आहे. त्यामुळं हा श्रावणाचा महिना अत्यंत पवित्र आणि लोकां भाविकांसाठी महत्त्वाचा आहे. मी घृष्णेश्वर मंदिरामध्ये आहे, माझ्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. पण मी आधी घृष्णेश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन जे काही लोक आपल्या दर्शकांसाठी दर्शन घडून आणूया, कारण बघतोय आपण की फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते घृष्णेश्वरला. फक्त राज्यात देशभरातून भाविक या ठिकाणी येत असतात, भल्या पहाटेपासून या ठिकाणी अभिषेक करण्याला, दर्शन घेण्याला या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. आजचा सोमवार महत्त्वाचा असतो, कारण सोमवारच्या दिवशी महादेवाची आराधना अर्चना पूजा केल्यानंतर आपल्या काय काय मनोकामना आहेत त्या निश्चितपणे पूर्ण होतात अशी घटना आहे. त्यामुळं आज मोठ्या प्रमाणात घृष्णेश्वरमध्ये महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितपणे घृष्णेश्वर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे, अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी आहे आणि आजच्या सोमवारचं काय महत्त्व समजून घेऊया आपण पुजारी आहेत. बाप्पा काय म्हणाल, आजचा दिवस किती महत्त्व? आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे, कारण 17 वर्षानंतर प्रथमच श्रावण यावेळेस 5 सोमवार आलेले आहे आणि विशेष या सोमवारचा असा आहे की श्रावण सोमवार यावेळेस सोमवारी सुरू होतोय श्रावण मास आणि सांगताही त्याचा शेवटी सोमवारच आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. असे म्हणतात की तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली आणि नंतर श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही, त्यामुळे श्री घृष्णेश्वराला महत्त्व आहे. आणि सकाळपासूनच खूप गर्दी झालेली आहे. 12 वाजल्यानंतर आमची महापूजा झाल्यानंतर आम्ही दर्शनाकरता भाविक येत आहेत. देवस्थान ट्रस्टने सुद्धा सगळ्या भक्तांची व्यवस्था केलेली आहे. भाविक कुठून कुठून येतात इथं? राज्य देशभरातून? हो, पूर्ण देशभरातून भाविक येतात. रात्रीपासून मुक्कामाला इथे वेरूळ नगरीमध्ये बाहेरगावचे रात्रीपासूनच जवळपास थांबलेले आहे आणि सकाळी भले पहाटेपासूनच दर्शनाकरता ते आलेले आहे. महिना फार महत्त्वाचा आहे, महिन्याभरात काय काय हे आहे? श्रावण मासा जे आहे हा चातुर्मास पाळला जातो. चातुर्मासामध्ये श्रावणाचं महत्त्व अनन्य साधारण, पण महादेवाची भक्ती
पूजन। तर या सर्व सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांसह असाच सुरू राहणार आहे। तुम्ही